आज आपण असं एक छोटंसं कॉईन पाऊच कसं शिवायचं ते पाहणार आहोत. यासाठी आपण स्पंज किंवा कॅनव्हासचा कशाचाही वापर करणार नाही, फक्त एक कापडाचा तुकडा आणि अस्तरचा तुकडा यापासून ही कॉईन पाऊच आपण बनवणार आहोत. हे शिवायला अतिशय सोपं आहे आणि आपल्याकडे ब्लाऊज पीस शिवून जे उरलेले तुकडे असतात त्यापासून आता हे बनवणार आहोत आपण. हे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये शिवून तयार होतं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. यासाठी मेन फॅब्रिक म्हणून मी कुर्तीचं उरलेलं कापड घेतलेलं आहे. याची रुंदी आहे 5 इंच आणि उंची आहे 10.5 इंच. अस्तर याच मापाचं घेतलेलं आहे. आणखी आपण यासाठी 1 6 इंच मापाची चेन घेणार आहोत. आता आपण या मेन फॅब्रिकला चेन जोडून घेणार आहोत. यासाठी या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर या चेनची सुलट बाजू ठेवून घ्यायची आहे. नंतर यावर हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि अस्तरची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची आहे. याप्रमाणे हे तीनही तुकडे एकत्रित जुळवून घ्यायचे आहेत. आता आपण इथे वाटल्यास आपण टाचण्यांनी फिक्स करून घेऊ शकतो, म्हणजे कापड सरकणार नाही. आणि आता आपण इथं एक टीप देऊन घेणार आहोत. इथे छानपैकी मी एक टीप देऊन घेतलेली आहे. आता हा अस्तरचा तुकडा मागच्या दिशेला वळवून घ्यायचा आहे आणि इथं मेन फॅब्रिकवर आपण आता एक दापटीप देऊन घेणार आहोत. ही अशी दापटीप देऊन झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूनेही मेन फॅब्रिकला ही चेन जोडून घेणार आहोत. त्यासाठी हा मेन फॅब्रिकचा तुकडा चेनवर ठेवायचा आहे, व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे दोन्ही बाजू याच्या. आणि हे अस्तरचा तुकडा मागच्या दिशेने चेनखाली ठेवून घ्यायचा आहे. आता इथे मेन फॅब्रिक, चेन, अस्तर हे तीनही तुकडे एकत्रित करून इथे एक टीप देऊन घेणार आहोत. आता आपण पद्धतीने इथे अशी टीप मारलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, या बाजूला आपल्याला दापटीप द्यायची आहे इथं, तर त्यासाठी हे कापड असं उलटवून घ्यायचं चेनच्या भागामध्ये हे बघा. आणि या बाजूला जशी टीप दिसते ना दापटीप, अशीच याही बाजूला अशी चेनच्या जवळ अशी एक व्यवस्थित आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे इथं. दोन्ही बाजूला अशी दापटीप देऊन झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे असं उलटवून घ्यायचं आहे असं या पद्धतीने अस्तरसहित उलटवून घ्यायचं आहे. आणि टाचणी लावून घ्यायची आहे या बाजूला, इथं आपल्याला बंद करायची आहे ही बाजू म्हणून इथं अशी टाचणी लावून घ्यायची आहे व्यवस्थित. चेन थोडीशी उघडीच ठेवायची आपल्याला अशी अर्ध्यावरती. आणि ह्या चेनच्या वरती 1/2 ते 1 इंच असं घेऊन एकसारखं घेऊन असं इथं मांडून घ्यायचं आधी असं. आणि या दोन्ही बाजूला अशा दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला एकसारख्या प्रमाणात. पण त्याआधी काय करायचं आहे, जास्तीचे दोरे, ही चेन, कापड वगैरे व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असे दोन्ही बाजूला टिपा मारून झालेले आहेत. आता काय करायचं, ह्या चारही बाजूंचे कोपरे थोडे थोडे कट करायचे आहेत आपल्याला अशी या पद्धतीने असे, म्हणजे आपल्याला ते त्याचे टोक व्यवस्थित उलटवता येतील. असे उलटवून घ्यायचे आहे व्यवस्थित, त्याचे कोपरे टोक वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे. या पद्धतीने अशी छान कॉईन पर्स आपली तयार झालेली आहे. यामध्ये आपण सुट्टे पैसे ठेवून ही मोठ्या पर्समध्ये ठेवून आपण वापरू शकतो. इथे मी आणखी काही पाऊच शिवलेले आहेत. असे पाऊच तुम्ही भरपूर प्रमाणात शिवून घरातूनच त्याची विक्री करून तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता. हे असे पाऊच तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा हळदी कुंकवासाठी वाण म्हणूनही तुम्ही असे देऊ शकता. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.